नमस्कार मी मंजिरी मराठे सातच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधान परिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची एकमतानं निवड राज्य सरकार विजेची दरवाढ होऊ देणार नाही ऊर्जामंत्र्यांची विधानसभेत ग्वाही काळ्या पैशाला आळा घालण्यासाठीचं नवं विधेयक लोकसभेत सादर कोळसा तसंच खाण आणि ही विधेयक राज्यसभेत मंजूर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पाकिस्तानवर दंडणीत विजय मिळवत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज शाहीर साबळे यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन आता वृत्त विधान परिषदेचे सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची आज एकमतानं निवड झाली काँग्रेसनं शरद रणपिसे यांच्या नावाचा तर शिवसेनेनं नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मागे घेतला अपक्ष श्रीकांत देशपांडे यांनीही माघार त्यानंतर निंबाळकर यांच्या नावाचा प्रस्ताव आवाजी मतदानानं संमत करण्यात आला निंबाळकर यांची सभापती म्हणून निवड झाल्याचं उपसभापती वसंत डावखरे यांनी जाहीर केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृह नेते एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सर्व गटनेत्यांच्या उपस्थितीत निंबाळकर यांनी पदभार स्वीकारला सभापती म्हणून काम करताना पक्षपाती धोरण अवलंबलं जाणार नाही अशी ग्वाही निंबाळकर यांनी दिली चाललेल्या घडामोडी आणि आज घडलेल्या नाट्यमय घडामोडी ज्यांच्यामुळे झाला त्यांचा सर्वांचा मी आभारी त्यापूर्वी झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोलमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकार बांधील असल्याचं स्पष्ट केलं महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्ज भरण्यासाठीची मुदत पाच दिवसांनी वाढवण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली वीज कंपनीकडून नियामक आयोगाकडे आठ दरवाढीचा सा प्रस्ताव सादर करण्यात आला असला तरी सरकार त्यात हस्तक्षेप करून विजेची दरवाढ होऊ नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली काल सभागृहात झालेल्या ऊर्जा खात्यावरील ते आज उत्तर देत होते मुंबईत खाजगी कंपन्यांचे दरही नियंत्रित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल असं म्हणाले हे अधिवेशन संपण्यापूर्वी चौदा हजार चारशे मक्गावॉट निर्मितीचं अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करण्यात येईल त्यात निम्म उत्पादन सौर ऊर्जेचं असेल असं त्यांनी स्पष्ट केलं खनिज उत्खननासाठी राज्य सरकारनं स्मार्ट प्रणाली आणली असून या प्रणालीद्वारे खनिजाचे साठे कुठे आहेत हे उपग्रहाद्वारे तपासण्यात येत आहे अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली काळ्या पैशाला आळा घालण्यासाठीचं सा नवं विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत मांडलं परदेशी उत्पन्नाबाबत कर चुकवेगिरी करणाऱ्यांना दंड आणि तीन दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद या विधेयकात आहे परदेशी मालमत्ता उघड न केलेल्या व्यक्तींना एक संधी देण्याची तरतूदही या विधेयकात आहे संबंधित कर प्राधिकरणासमोर ठराविक कालावधीत तीस दरानं कर भरून आणि तितक्याच रकमेचा दंड भरून संबंधित व्यक्ती या ठपक्यातून मुक्त होऊ शकतात कडक तरतुदी असलेला हा कायदा अंमलात्रिपूर्वी परदेशी मालमत्ता असणाऱ्यांनी कर अनुकूल व्हावं यासाठी ही संधी आहे दरम्यान राज्यसभेत आज कोळसा विधेयक तसंच खाण आणि खनिज विकास आणि नियमन विधेयक सुधारणा दोन हजार पंधरा ही दोन विधेयकं मंजूर झाली लोकसभेनेही आज खाण आणि खनिज सुधारणा विधेयक स्वीकारलं एक लाख आणि त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व एफ एम रेडिओ केंद्र स्थापन करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लोकसभेत सांगितलं दरम्यान राज्यसभेचं सा कामकाज वीस एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे महाड इथलं चौदार तळ दलितांना खुलं करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाचा आज अठ्ठ्याऐंशी वा वर्धाबंदी यानिमित्त असंख्य भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी महाड इथं मोठ्या उपस्थित होते वीस मार्च एकोणीशावीस रोजी महाड इथं विषमतविरुद्ध लढा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेसाठी पाण्याचा सत्याग्रह केला वीस मार्च या चौदा तळ्याच्या सत्याग्रह दिनी आज राज्यातल्या विविध प्रांतातून नागरिकांनी लावली आहे महाड क्रांती क्रांतीभूमीवर गौतम बुद्ध महात्मा फुले आणि डॉक्टर विचारान विचारांवर आधारित विविध पुस्तकं आणि ध्वनी चित्रफिती अनेक स्ट्रॉल्स लावण्यात आले आहेत आज क्रांती क्रांतीस्तंभ मैदानात अभिवादन सभा घ्या पंढरपुरी म्हशीची वाढती मागणी पाहता केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बँकेनं अनुदान दिलेला पहिला कृत्रिम रेतन प्रकल्प पंढरपूर इथं उभारण्यात आला आहे पंढरपुरी म्हशीमध्ये काही खास गुण आहेत पंढरपुरी म्हैस ही कोणत्याही हवामानात राहू शकते या म्हशीला सकस आहारच दिला पाहिजे असंही नाही निकृष्ट दर्जाच्या आहारावरही ती चांगल्या दर्जाचं दूध देऊ शकते आणि दिवसभरातून पाहिजे तेव्हा ही म्हैस दूध देते हे तिचं वेगळेपणे या गुणांमुळे या म्हशीला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे मात्र पैदास कमी असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही या म्हशींची संख्या वाढावी यासाठी पंढरपुरात कृत्रिम रेतन केंद्र सुरू झालंय जागतिक बँकेनंही यासाठी पाच कोटी रुपये अनुदान दिलंय पंढरपुरी म्हशीमध्ये हा पाहना चोरीचा प्रॉब्लेम अजिबात नाही हे सर्वात महत्त्वाचं पंढरपुरी मशीचं आहे हे गुणवैशिष्टच त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यास पात्र ठरवतं पंढरपुरी म्हशींना तर जागतिक बँक आणि नॅशनल डिग्री डेव्हलपमेंट बोर्ड आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्या सहकार्यानं ह्या पंढरपुरी मशीनचा वंशावळ सुधार प्रकल्प आपल्या इथं पंढरपूर चालू आहे या केंद्रामार्फत गावोगावी जाऊन शिबिराच्या माध्यमातून म्हशींचं महत्व पटवून दिलं जात आहे शेतकऱ्यांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत असून आपल्या म्हशीला कृत्रिम रेतन करून घेणाऱ्या शेतकऱ्याला अनुदान देखील देण्यात येत आहे आजपर्यंत आज चार हजार म्हशींमध्ये हे कृत्रिम रेतन करण्यात आलेलं आहे पंढरपुरी म्हशीला दुधाचं एटीएम म्हटलं जातं या केंद्रांच्या माध्यमातून पंढरपुरी म्हशींची पैदास वाढली तर शेतकऱ्यांना चांगला दुग्ध व्यवसाय प्राप्त होऊ शकणार आहे जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं जालन्यातील जिल्हा रुग्णालयात जनजागृती गुढी उभारून आज या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला जालना जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीनं जिल्ह्यात क्षयरोग जनजागरण मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत जिल्हा तसंच तालुका स्तरावर नागरिकांना क्षयरोग आणि त्यावरील उपचार याविषयीची माहिती विविध उपक्रमातून देण्यात येणार आहे क्षयरोगमुक्त भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही क्षयरोग जनजागरण मोहीम गुढी उभारून राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता पाटील यांनी दिली यावेळी जनजागृतीसाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या माहितीपत्रक भित्तिपत्रक यांचाही उपयोग या जनजागरणासाठी करण्यात आला केंद्र सरकारच्या विमाविषयक धोरणाच्या निषेधार्थ आज पुण्यातील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं लाईफ इन्शुरन्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेनं या आंदोलनाचं आयोजन केलं होतं यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या रासायनिक खतं आणि कीडनाशकांच्या वापरामुळे शेतकऱ्याला उत्पादन तर अधिक मिळतं पण अशा कृषी उत्पादनांच्या सेवनामुळे आरोग्य मात्र बिघडतं याला पर्याय म्हणून महाग्रेप्स या सहकारी संस्थेनं जैविक बुरशी या कीडनाशकाचं उत्पादन सुरू केलं उपलब्ध शेतीतून अन्नधान्य फळं आणि भाज्यांचं अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर करतात त्यामुळे त्यांचे रासायनिक अंश हे कृषी उत्पादनात राहतात अशा उत्पादनांचं सेवन केल्यास त्यातील रासायनिक अंश शरीरात प्रवेश करून आरोग्य संस्थेवर विपरीत परिणाम करतात हे टाळण्यासाठी महाग्रेप्सनं रासायनिक कीड बुरशींवर मात करू शकतील अशा जैविक मित्र बुरशींच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे आपल्याकडच्या लोकांना सुद्धा जैविक जे काही फळं भाजीपाला हे मिळालं पाहिजे कारण आपलीकडं आता खूप मोठ्या प्रमाणात त्याचा अवेअरनेस आम्ही आता तयार ता करण्याच्या दृष्टीने बुरशी नाशक आहेत त्याची उत्पादन आता इथं सुरू केलेलं आहे आणि याचं एकच ध्येय की आता जे आरोग्याला जे हानिकारक असे जे काही आपण रोज भाजीपाला खातो फळं खातो याच्यापासून पुढची जी पिढी आहे निश्चितच याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे वातावरणात आढळणाऱ्या या मित्र बुरशीवर प्रयोगशाळेत प्रक्रिया करून तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं या मित्र बुरशीचा प्रयोगशाळेत विकास करण्याची एक मोठी प्रक्रिया आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रक्रियाकृत जैविक बुरशी फळं आणि पिकांवर फवारली जाते त्यामुळे या पिकांमध्ये राहिलेल्या रासायनिक अंशाचा नाश होऊन उत्पादन आरोग्यपूर्ण होतं अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जैविक बुरशींपासून कीड आणि रोगांचं नियंत्रण म्हणजे एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे त्यामुळे भावी पिढीला आरोग्यवर्धक कृषी उत्पादन मिळू शकेल यामध्ये शंकाच नाही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर सहागडी राखून दणदणीत विजय मिळवत ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत आहे पाकिस्तानकडून मिळालेल्या दोनशे चौदा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात काहीशी अडखळत झाली धावांची साठीही गाठली नसताना ऑस्ट्रेलियाचे फिंच वॉर्नर आणि क्लार्क हे मोहरे टिपण्यात पाकिस्तानला यश मिळालं त्यानंतर स्मिथ आणि वॉटसननं ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला स्मिथनं पासष्ट तर वॉट्सननं चौसष्ट धावा केल्या मॅक्सवेलने एकोणतीस चेंडूत बाद चव्वेचाळीस धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर क्लि पाकिस्तानचार गडी बाद करणाऱ्या हिस्लवुडला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं उपांत्य फेरीत भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष आणि बौद्ध धम्माचे प्रचारक हनुमंत उपरे यांच्या पार्थिव देहावर आज बीडमध नामलगाव फाटा इथं बौद्ध पद्धतीनं अंत्यसंस्कार झाले यावछी ओबीसी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन काही कार्यकर्त्यांनी बौद्ध थम्माची दीक्षा घेतली तत्पूर्वी मुंबईहून आज सकाळी नऊ वाजता त्यांचं पार्थिव बीडला आणण्यात आलं त्यानंतर बीड शहरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण केल्यानंतर त्यांच्या मुलानं पार्थिवाला दिला जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमानं शाहिरी परंपरा जपणारे कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात शाहिर साबळे यांचं आज वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झालं स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तसंच गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी जनजागृतीसाठी शाहीर म्हणून योगदान दिलं महाराष्ट्राच्या विविध भागातील कलांना एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशानं त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सुरू केला तसंच वृद्ध निराधार कलाकारांना स्वाभिमानानं जगता यावं आणि कला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी शाहिर साबळे प्रतिष्ठानची स्थापना केली शाहीर साबळे यांना एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये संगीत अकादमीचा पुरस्कार तर एकोणीश अठ्ठ्याण्णव साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरण्यात होतं हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान औषधियसमधलं मुंबई कमाल सदतीस किमान एकवीस नागपूर पस्तीस आणि सतरा पुणे छत्तीस आणि अठरा औरंगाबाद छत्तीस आणि एकवीस नाशिक छत्तीस आणि सोळा कोल्हापूर छत्तीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि बावीस सोलापूर एकोणचाळीस आणि बावीस अमरावती पस्तीस आणि वीस ठळक बातम्या पुन्हा निवड विधानपरिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची एकमतानं निवड राज्य सरकार विजेची दरवाढ होऊ देणार नाही ऊर्जा मंत्र्यांची विधानसभेत उपाही <स्था> काळ्या पैशाला आळा घालण्यासाठीचं सा नवं विधेयक लोकसभेत सादर कोळसा तसंच खाण आणि खनिज ही विधेयकं राज्यसभेत मंजूर <स्था> विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळत ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज शाहीर साबळे यांचं आज मुंबईत बातमीपत्र निधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीभेदाच्या अन्यायाविरोधात केलेल्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत चौदार तळ्याचं पाणी सर्वांसाठी खुलं झाल्यामुळे एका सामाजिक स्थित्यंतराचा प्रारंभ झाला या पार्श्वभूमीवर जलसाक्षरता तसंच सामाजिक न्याय याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ञ राजन फातरफेकर आज साडेनऊच्या बातमीपत्रात येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार